नमस्कार आदितीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे झिंझडी तशी कोल्हापुरी मिसळ चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया मिसळच्या मसाल्यासाठी मी इथे काही खडे मसाले काढून घेतलेले आहेत एक चमचा जिरं एक चमचा धने एक चमचा काळी मिरी छोटासा दालचिनीचा तुकडा दोन हिरवी इलायची आणि तीन ते चार लवंग ते सगळे खडे मसाले आपल्याला हलकेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत पॅनमध्ये अगदी मी एक ते दोन थेंब तेल घेतलेला ते आहे यामध्ये सगळे हे खडे मसाले घालायचे आणि दोन ते तीन सेकंद मीडियम फ्लेम वरती भाजून घ्यायचेत खडे मसाले हलकेसे रोस्ट करून घेतले की यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालायचं आहे आलं लसूनसुद्धा एक मिनिटभर यामध्ये भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे एक चमचाभर सफेद तिळ घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर अर्धा चमचा खसखस घेतलेले आहे आता हे सगळं आपल्याला आणखीन दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे आता हे सगळं मी दोन मिनिटभर भाजून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घेऊया हे सगळं मी थोडंसं पसरून ठेवते म्हणजे पटकन थंड होईल आता मिसळच्या म रशासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत कांद्याला वरतून थोडंसं फोडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर गॅसवरती जाळी ठेवायची जाळीवरती हे दोन्ही कांदे छान असे भाजून घ्यायचे आहेत कांद्यासोबतच मी इथे अर्धी खोबऱ्याची वाटी ठेवलेली आहे खोबरं जे आहे ते पटकन भाजतं कांदा भाजायला थोडासा टाईम लागतो आता हे कांदा आणि खोबरं या पद्धतीने या चिमट्याने फिरवून फिरवून सगळीकडून एकसारखं भाजून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरं अशा पद्धतीने भाजून घेतल्याने मिसळला खूप छान टेस्ट येते आता खोबरं एका साईडने आपलं भाजून झालेलं आहे दुसऱ्या साईडने सुद्धा मी याला भाजून घेते आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे ते सुद्धा आपण या खड्या मसाल्यांसोबत ठेवून देऊ आणि बाकीचं राहिलेले दोन कांदे मस्त पैकी दोन्ही साईडनी भाजून घेऊया आता आपले हे दोन्ही कांदे दोन्ही साइडनी मस्त असे भाजून झालेले आहेत कांदा सुद्धा आपण काढून घेऊया आणि सगळं आपल्याला पूर्णपणे थंड होऊन आहे आपले मसाले थंड होत आहे तोपर्यंत आपण मटकी शिजायला घालूया तर एका कढईमध्ये मी एक वाटी मटकी घेतली होती आता मटकीच्या दुप्पट म्हणजे दोन वाट्या मी पाणी घेतलेलं आहे पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता झाकण ठेवून मिडियम फ्लेमवरती ही मटकी आपल्याला सहा ते सात मिनटं शिजवून घ्यायची आता आपलं कांदा आणि खोबरासुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे आता हे खोबरं मी सुरीने कापून घेते म्हणजे एकदम बारीक असं वाटलं जाईल मी या कांद्याला सुद्धा थोडंसं कापून घेते मी हे दोन्ही कांदे सुरीच्या मदतीने थोडे थोडे कापून घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मध्ये सगळ्यात आधी आपल्याला हे खोबऱ्याचे तुकडे घालून घ्यायचेत कारण खोबऱ्यामध्ये मध्ये थोडंसं मोठं राहतं त्यामुळे सगळ्यात आधी मी खोबरं एकदम बारीक असं वाटून घेणार आहे खोबरं एकदम बारीक असं वाटून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा आणि भाजून घेतलेले खडे मसाले घालायचे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे सगळं आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं ते वाटण वाटताना अगदी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालून पातळ एकदम आपल्याला हे वाटण करायचं नाही थोडंसं पाणी घालून मी एकदम बारीक असं हे वाटून घेतलं आहे आता आपण मटकी चेक करूया तर तुम्ही मटकीचा कलर बघू शकता थोडंसं चेंज झालेला आहे आता आपण मटकी चेक करून बघूया एकदम मौसूत अशी आपली मटकी शिजलेली आहे आता यातलं मटकी आणि ह्याचं पाणी आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे तर मी गॅसची फ्लेम बंद करते आणि मटकी आणि मटकीचं पाणी मी वेगळं केलेलं आहे हे जे मटकीचं पाणी आहे ते आपण रस्त्यासाठी यूज करणार आहे तर मटकी शिजवून तयार झालेली आहे आपण मटकीची उसळ बनवून घेऊया एका पॅनमध्ये एक चमचा तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोरी अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुललं की बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि शिजवून घेतलेली मटकी घालायची मटकी घातल्यानंतर यात पाव चमचा हळद एक चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला पाव चमचा कश्मीरी मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालून मिडीयम फ्लेमवरती हे चांगलं परतून घ्यायचं आहे तर एकदम झटपट अशी आपली मटकीची उसळ तयार आहे तर लगेच आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊ एका पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालायचं आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि चार ते पाच कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत एक मिडियम साईजचा उभा चिरून घेतलेला कांदा घातला आहे आता कांदा चांगला आपला गोल्डन ब्राऊन कलर येपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याचा हलकासा कलर चेंज झाला की आता पाव चमचा हळद आणि उकडून स्मॅश करून घेतलेला बटाटा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालूया आणि बारीक चिरलेली कोथंबीर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली बटाट्याची भाजीसुद्धा तयार आहे आता आपल्याला बनवायचं आहे मिसळसाठीचा रस्सा तर एका कढईमध्ये दोन मोठे चमचे भरून तेल घेतलेला आहे मिसळसाठी तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे ह्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा मॅत कढीपत्त्याची पानं पाव चमचा हळद एक चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा मी कश्मीरी मर मिरची पावडर घातलेली आहे आता हे मसाले कांद्यासोबत मस्त असे परतून घेऊया आता मसाले एक मिनिटभर तेलामध्ये परतून घेतले की यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे आता हे वाटण आपल्याला मिडियम फ्लेमवरती छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत परतून घेतलं की आपल्याला मिसळला खूप छान अशी तर्री येईल एक दोन तीन ते तीन मिनटानंतर बघू शकता वाटणाला मस्त तेल सुटलेलं आहे आता यामध्ये जे आपण मटकीचं शिजवलेलं पाणी ठेवलं होतं ते घालायचं आहे आणि त्याचबरोबर गरम पाणी घालायचं आहे मिसळसाठी नेहमी गरम पाणीच घालायचं गरम पाणी घातल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एकदा मिक्स करून घेऊया रशाची कन्सिस्टन्सी आपल्याला थोडीशी पातळ ठेवायची आता मीडियम फ्लेमवरती एक छान उकळी येऊन देऊया एक चार ते पाच मिनट मी हा रस्सा छान मीडियम फ्लेम वरती उकळून घेतलेला आहे छान अशी तरी सुद्धा आलेली आहे आता गॅसची फ्लेम आपण बंद करूया आणि आपला मिसळसाठीचा रस्सा सुद्धा तयार आहे आता गरमागरम मिसळ आपण सर्व करूया सगळ्यात आधी आपल्याला घ्यायची पिवळी बटाट्याची भाजी त्यानंतर मटकीची उसळ त्यावरती घालायचं थोडस फरसाण आणि मिसळचा रस्सा परतून थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि कोथंबीर तर मस्त अशी आपली चमचमीत झणझणीत अशी मिसळ तयार आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने मिसळ नक्की घरी करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी आदितीच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद